एका बँकेची चर्चा करत असताना कशा पद्धतीने जिल्हा बँकेचे निवडून आलेले सदस्य वगैरे याची सगळी माहिती घेतली त्याची. आणि जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन चर्चा होऊन त्या ठिकाणी बैठक. तुमच्या अपयशाची नेमकी कारणं काय सांगितली? मी माझ्या अपयशाची कारणं अजिबात कळत नाही. त्यांनी विचारलं असते. मी एवढंच सांगितलं की मी प्रयत्न केला, एकमताने पडलो, परंतु मी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची भविष्य काळामध्ये तेवढ्या जोमाने काम करण्याचे आम्ही शंभर राफेल ठेवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये 100% खरं आहे ना. मी 25 तारखेला सांगणार आहे, मी त्याबरोबर प्रेस करणार आहे की राफेल म्हणजे विश्वासघात केलेला. शेवटपर्यंत चर्चेमध्ये ठेवून काही ठेवलं आणि नंतर त्याप्रमाणे त्यांनी राफेल ठेवण्यामध्ये राष्ट्रवादीची काही फळी होती, त्यांच्या संदर्भातही तुमचा रोष होता. आता तो रोष कमी झालेला आहे का पवार साहेबांना भेटल्यानंतर? नाही, माझा कोणावर रोष नाही. माझा एवढाच रोष नाही की चर्चा करण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली एवढीच सांगते. मला अगोदरच सांगितलं असतं की नाही याच्यामध्ये होऊ शकत. माझ्या तुम्ही माझ्या एक मत कमी पडलं असतं, तिथं 2 मतं वाढवली असते. कार्यकर्ते जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्यासंदर्भात पवार साहेबांच्या बोलले काही नाही. काही मी एवढं सांगितलं, माझ्या कार्यकर्त्यांकडून चुकून एक घटना घडलेली आहे, त्याबद्दल माफी मागितली. मला बोलले की मी सकाळी टीव्हीवर बघितलेली आहे, त्यामुळे तुला काय सांगायची गरज नाही. मी पक्षाच्या माध्यमातून चूक झाल्याचं त्याबद्दल दिलगीर व्यक्त केली. पण भविष्य काळामध्ये मी एवढंच सांगितलं की पक्ष बांधणीच्या संदर्भातून आम्हाला त्या ठिकाणी संधी द्यावी एवढी विनंती केली. नेमकं 25 तारखेला काय असं आहे गोपनीय की ते महाराष्ट्रासाठी थोडंफार क्लू आपण द्यावेत, म्हणजे नेमकं काय 25 तारखेचं आज कसं सांगतो?